राज्यातील सर्व महापालिका नगरपालिका जिल्हा परिषदांमधील कर्मचाऱ्यांना कोविड प्रोत्साहनपर भत्ता देण्यात आलाय कोल्हापूर महापालिकेनं राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता दिलाय मात्र महापालिकेकडे ठोक मानधनावर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड भत्ता दिलेला नाही त्यामुळे कामगारांवर अन्याय होतोय हा भत्ता तातडीनं मिळावा यासह अन्य मागण्या कोल्हापूर जनरल कामगार युनियन अर्थात लाल बावटाच्या वतीनं महानगरपालिकेकडे करण्यात आल्या कोल्हापूर जनरल कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांची आज भेट घेतली महापालिकेकडे ठोक मानधनावर काम करणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना कोविड काळातील प्रोत्साहनपर भत्ता दिलेला नाही राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी मात्र सर्व कर्मचाऱ्यांना भत्ता दिलाय ही बाब लाल बावटाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासकांच्या निदर्शनास आणली या कर्मचाऱ्यांना तातडीनं भत्ता द्यावा आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा लागू करावा ठोक मानधनात वाढ करावी राज्यातील इतर महापालिकांप्रमाणे ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांनाही रिक्त पदावर सामावून घ्यावा अशा मागण्या पदाधिकाऱ्यांनी केल्या यावेळी चंद्रकांत यादव डॉक्टर प्रमोद चौगले डॉक्टर प्रियदर्शन मालेकर डॉक्टर निखिल पाटील यांच्यासह महापालिकेचे ठोक मानधनावरील आरोग्य कर्मचारी उपस्थित होते